नमस्कार, वृषाली परांजपेच्या किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी वृषाली आज तुम्हाला भोपळ्याच्या पुऱ्या म्हणजेच काय तर घारगे बनवायला दाखवणार आहे। चला तर मग आपण त्याचं साहित्य आणि कृती बघूया। 2 कप किसलेला लाल भोपळा, 1 कप बारीक चिरलेला गूळ, 2 कप तांदूळाची पिठी, 1/2 टीस्पून मीठ, 1/2 टीस्पून वेलची पावडर, 1 टेबलस्पून साजूक तूप आणि 1/2 किलो वनस्पती तूप। प्रथम पॅन आपण गरम करायला ठेवूया, त्याच्यात तूप घालून घेऊया। तूप वितळल्यावर मी ह्याच्यात किसलेला लाल भोपळा आहे तो घातला आहे। आपल्याला परतवत शिजवायचं आहे, तर मी 1-2 मिनटं ते परतून झाकण ठेवून तो शिजवून घेणार आहे। वाफेचं झाकण ठेवलं आहे, आपण वाफ आणवत तो भोपळा शिजवून घ्यायचा आहे। आपला भोपळा छान शिजला आहे, त्यात आता मी गूळ घालणार आहे, त्याचबरोबर मीठ घालणार आहे आणि गूळ वितळेपर्यंत तो गॅसवर ठेवणार आहे। आपला गूळ वितळला आहे, मी गॅस बंद करते आहे, त्याच्यावरून वेलची पावडर घातली आहे आणि आता हे गार झालं की मग आपल्याला पिठी तांदूळाची घालून त्याचा गोळा तयार करायचा आहे। ह्याच्यात थोडी थोडी पिठी घालत आपल्याला कालवायचं आहे। कदाचित सगळी पिठी लागणारही नाही, निम्मी सुद्धा पुरेल, पण आपण घालत घालत बघूया। आता हा गोळा छान तयार झाला आहे। हे बघा, साधारणतः 1/2 कप पिठी आपली उरली आहे, 1.5 कपातच मला पाहिजे तशा कन्सिस्टन्सीचा गोळा तयार झाला आहे। साधारणतः एवढा मोसर आपल्याला हवा आहे की तो हाताने ठोकता आला पाहिजे। हां, आपले आता ह्याचे 17 गोळे करून झाले, आता आपण ते तळायला घेऊया। पुरी छान खुसखुशीत झाली आहे, बघा सुद्धा छान पापुद्रा सुटला आहे।